पनवेल महापालिकेच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात आठवडाभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथे सोमवारी मोफत COVID-19 लसीकरण केंद्र सुरू झालंय. या लसीकरण केंद्रासाठी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर तसेच प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवकांनी विशेष प्रयत्न केले होते. पनवेल महापालिकेच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. त्याअंतर्गत ग्रामीण भागात आठवडाभर कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सोमवारी लसीकरण केंद्र सुरू झालंय. या केंद्रावर दर सोमवारी कोरोनाच्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपे, काळुंद्रे गाव शक्ती केंद्र प्रमुख बाळाराम चिखलेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरत, अनंता पाटील, काळुंद्रे भिंगारी प्रकल्पग्रस्त संघटना अध्यक्ष गणेश घरत, माजी ग्रामपंचायत DS घरत, शक्ती केंद्र प्रमुख नरेश घरत, बूथ अध्यक्ष विशाल म्हस्कर, सचिन चिखलेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या लसीकरण केंद्रासंदर्भात नगरसेवक अजय बहिरा आणि नगरसेवक तेजस कानपे यांनी अधिक माहिती दिली आहे. आज सोमवार काळुंद्रे येथे प्रभाग क्रमांक 20 मधील काळुंद्रे गाव, त्या गावामध्ये आज वॅक्सिनेशनचं सुरुवात झालेली आहे. तर मी लोकांना विनंती करेन, ग्रामस्थांना किंवा काळुंद्रे राहणाऱ्या रहिवाशांना, की इथे येऊन आपण त्या संधीचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपले दोन्ही डोस मोकळे होऊन आपण शासनाला सांगू शकता की बाबा आम्ही वॅक्सिनेशन झालं किंवा आमचे डोस पूर्ण झाले. त्याच्यामध्ये झाल्यानंतर आपल्याला त्यांना कुठेही प्रवास करता येतो, कुठेही जाता येतं. शासनाचे याच्यानंतर नियम अजून कठोर होणार आहेत का बाबा, नंतर तुमचे एक डोस झाला, दोन डोस झाले, नसतील झाले तर तुम्हाला कुठे प्रवास करता येणार नाही. याचा पाठपुरा करत असताना आम्ही जवळजवळ तिन्ही नगरसेवक असताना याचा पाठपुरा आम्ही एप्रिलपासून करत आहोत. एप्रिलपासून आज आम्हाला त्या गेल्या आठवड्यापासून आम्हाला त्या कामाचं यश आलं. सन्माननीय तहसीलदार आमदार प्रशांतदार ठाकूर असतील, आमचे सभागृह नेता परेशदार ठाकूर असतील, आमच्या पनवेल महानगरचे महापौर असतील व आम्ही तिन्ही नगरसेवक यांचे विशेष आभार मानले पाहिजे आपण. तर आज त्यांनी पाठपुरावरचं आज आपल्या गावामध्ये आज वॅक्सिनेशन कामाची सुरुवात झाली आहे. मी लोकांना विनंती करेन, आपण न घाबरता हा वॅक्सिनेशन घ्यावा आणि लोकांनी आपलं आयुष्य पुढे सुखरूप व्हावं, असं सुरू व्हावा असं मी आपली आशा करतो. आणि याच्या पुढे जाऊन, कारण का आज कोविडचा वाढतो प्रभाव आपण पाहता, कोविडच्या वाढतो प्रभावामध्ये लोकांना आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, याची चणचण वाचते. तर आपण जर बाजारपेठेमध्ये कुठेही गेलो बाजारामध्ये, तर तुला वॅक्सिनेशनची किंमत 780 रुपये आज मोजावं लागते. ही सर्वसामान्य जनतेला अशी परवडणारी नाही आहे. तरी पण आपण लोकांच्या आज आम्ही काळुंद्रे भागामध्ये स्वतःहून महानगरपालिकेचा स्टाफ घेऊन, आपल्या महानगरपालिकेचा सर्व सदस्य घेऊन आज तुमच्या धाराशी आलो, तर लोकांनी सर्व या संधीचा फायदा घ्यावा. आज या ठिकाणी वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाला काळुंद्रे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी आपण कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी वॅक्सिनेशन घेणं तर खूप गरजेचं आहे. तरी देखील आता प्रायव्हेटमध्ये जर वॅक्सिनेशन घ्यायचं झालं तर एक वॅक्सिन या ठिकाणी 780 रुपयाला भेटते आणि सर्वसामान्य लोकांना ती वॅक्सिन घेण्यासाठी या ठिकाणी खर्च झेपवत नाही अशी एवढी महाग या ठिकाणी वॅक्सिन आहे. तर आज या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेतून आम्ही तिन्ही नगरसेवक सातत्याने या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत होतो की प्रभाग क्रमांक 20 मधील जी ग्रामीण गावं आहेत या ठिकाणी वॅक्सिनेशनचे जर कॅम्प आले तर सर्व ग्रामस्थांना व सर्व नागरिकांना या ठिकाणी त्यांना वॅक्सिनेशनचा लाभ घेता येईल. तर यासाठी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, महापौर मॅडम कविता जगमल, सभागृह नेते परेशजी ठाकूर व शहराचे अध्यक्ष जयंत पवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज वॅक्सिनेशनचे काम तिन्ही गावांमध्ये सुरू केलेलं आहे. कोणी या भागातही लवकरात लवकर वॅक्सिनेशन सुरू करणार आहे, त्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी मी ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी न घाबरता या ठिकाणी वॅक्सिनेशनचा लाभ घ्यावा. धन्यवाद. काळुंद्रे गावामध्ये माननीय आमचे तिन्ही नगरसेवक, माननीय श्री अजय बेरा साहेब, माननीय श्री तेजस काटपेडे साहेब, माननीय श्री चारुशीला गणित मॅडम यांच्या प्रयत्नाने मार्चपासून यांचा प्रयत्न झाला होता की या वॉर्ड नंबर 20 मध्ये काळुंद्रा गंगारी तक्काईचं लसीकरण चालू करण्यासाठी जे पत्रव्यवहार केला होता आणि त्याला यश येऊन गंगारीला शुक्रवारी झालं, शनिवारी तक्काईचं झालं आणि आज सोमवारी आज
कालुंद्रे गावामध्येच लसीकरण चालू झाले आहे. त्या आणि तसेच आमचे सभागृहाचे नेते माननीय परेशदादा ठाकूर, आमचे सर्वांचे लाडके कामगार, लाडक्या आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने हे लसीकरण झाल्याबद्दल आमच्या कालुंद्रे गावातर्फे महानगरपालिका आमदार माननीय आमदार साहेब, माननीय सभागृह नेता परेश ठाकूर साहेब, माननीय श्री तिन्ही 20 वार्ड नंबर 20 तिन्ही नगरसेवक, माननीय अजय बैरा साहेब, तेजस कांडकले साहेब, चारुशीला गरज मॅडम यांच्या आम्ही सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत. तर त्याही आमच्या त्या गावात लसीकरण चालू करून सर्व गरिबांना किंवा काहीकांना पैसे देण्याची ऐपत नसतं, गरीब आहेत तर त्यासाठी त्यांना गरिबाचा फायदा होऊन त्या गरिबांना सर्वांना लसीकरण इथे चालू करण्यात गेले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे तिथे पुन्हा आम्ही सर्वांचे हार्दिक आभारी आहोत.